उत्पन्न वाढीसाठी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेने नागरिक व्यापारी यांच्यावर कर्जाचा बोजा लादू नये असे परखड मत कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अभिजित कोल्हापुरे यांनी व्यक्त केले. व्यवसाय नोंदणी करताना महापालिकेने मोठी आकारणी केली आहे. व्यापार वाढीसाठी प्रयत्न करायचे सोडून हा लुटण्याचा प्रकार आहे. यामुळे व्यापार हा महापालिकेबाहेर जाईल. कोल्हापूर महापालिकेपेक्षाही कर जादा आहे. आणखी करवाढ करताना महापालिकेच्या महापौरांनी शासनाने कर वाढवल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार, पालकमंत्री, राज्यमंत्री हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवाय महापालिकेतही दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे वाढवलेला कर कमी करावा, उत्पन्न वाढीसाठी नागरिकांना आर्थिक घाई ढकलू नये असेही कोल्हापुरे यांनी सी न्यूजशी बोलताना सांगितले आहे. त्याप्रमाणे सुविधा पण नागरिकांना मिळत नाही आहेत. तर मी एक सत्ता या महानगरपालिकेची सत्ता आणि वर पण सत्ता त्यांचीच आहे. तर त्यांनी ही घरपट्टी ही कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. सोबत व्यापारीची अडचण अशी सांगतो की महानगरपालिका उत्पन्न वाढीसाठी व्यापारी नोंदणी चालू केलेली आहे. ती व्यापाऱ्यांना लादकच आहे. किती नोंदणीसाठी GST आल्यानंतर असं झालं की सगळे जे टॅक्स आहेत ते इन्क्लूड असणार आहेत. कुठलेही एक्स्ट्रा टॅक्स लावणं अशी एक कल्पना दिली होती. तर ही जी वाढीव महानगरपालिकेची जी वाढीव उत्पन्नासाठी जी केलेली आहे ती सामान्य व्यापाऱ्यांना खूप लादक आहे. खूप आहे. म्हणजे 100-200 रुपये असं सांगितलं आहे की आता 2000 रुपये, 3000 रुपये, 5000 रुपये जी खरंच नाही आहे, गरज नाही. आणि विशेष बोलायचं म्हणजे व्यापारी महानगरपालिका कर लादती आहे, तर व्यापार वाढीसाठी त्यांच्याकडे काय उपाययोजना नाही आहेत. कर लादायला पूर्णतः तयार आहेत. व्यापार वाढीसाठी काय असे जर कर लादत गेले तर व्यापारी महानगरपालिकेत क्षेत्राच्या बाहेर जातील अशी भीती निर्माण होईल. मी सांगली महानगरपालिका उत्तम होण्यासाठी मी विनंती करतो की असे जे कर लागत आहेत ते खरंच कमी करावं आणि सामान्य नागरिकाला दिलासा द्यावा ही या निमित्ताने नम्र विनंती.